मार्यांच्या पुतळ्यामध्ये पैसे खाणारे तुम्ही, मार्यांचा अपमान करणारे तुम्ही, आणि म्हणून मी जे ठरवले दसऱ्याच्या भाषणामध्ये मी बोललो की तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने महाविकास आघाडीचं सरकार येणार म्हणजे येणारच, आणणार म्हणजे आणणारच, पण महाविकास आघाडीचं सरकार आणल्यानंतर आम्ही महाराजांचे फक्त पुतळे नाही उभारणार तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं आम्ही भव्य मंदिर उभारणार, मंदिर। या सगळ्या भाजपवाल्यांनो तुमच्या वरच्या सगळ्या नेत्यांना घेऊन या आणि माझ्या छत्रपती शिवराय आमच्या दैवतासमोर नाक घासा तुम्ही, कारण तुमची तेवढीच लायकी राहिलेली आहे। आम्ही मंदिर उभारणार, आमचं दैवत आहे ते। जसं प्रभू श्रीरामाबद्दल आम्ही जय श्रीराम म्हणतो तसं आमचं जय शिवराय हा माझ्या महाराष्ट्राचा जय घोष या पुढे असेल। जय शिवराय। लोकसभा निवडणुकीच्या वेळेला जे आपलं मशाल गीत होत हे तुमच्याकडे कदाचित वाजला नसेल, कारण आपल्याकडे शाहू महाराज स्वतः उमेदवार होते आपले, पण त्या मशाल गीतामधला जय शिवाजी आणि जय भवानी शब्द काढण्याची आमच्यावरती जबरदस्ती करत होते, ते एवढे मुजोर झालात तुम्ही। आणि मी त्यांना सांगलं मी काढत नाही, काय कारवाई करायची तुमच्यामध्ये धमक असेल तर करून दाखवा, कारवाई करू अजून शकलेले नाहीत आणि याच्या पुढे मी कारवाईची वाट बघतोय, तुम्ही माझ्यावर कारवाई करा, महाराष्ट्र तुमच्यावरती कारवाई करेल। आणि म्हणून नुसता छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलून चालणार नाही, मी प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि माझा जर का जमलं ना नवे मी करणार, मी अगदी सुरतमध्ये सुद्धा शिवाजी महाराजांचं मंदिर बांधून दाखवेल। आणि काय म्हणाले, म्हणाले सुरतेला जाऊन महाराजांचं मंदिर बांधणार। अरे 22 वर्षापूर्वी सुरतमध्ये छत्रपती शिवरायांचा भव्य पुतळा नरेंद्र मोदीजींनी उभारलेला आहे, नरेंद्र मोदीजींनी उभारला आहे। आता माझी उद्धवजी तुम्हाला एवढीच विनंती आहे, तुम्ही म्हणता सगळीकडे शिवरायांचं मंदिर मी उभारणार, चला तर मग मुंबऱ्याला शिवरायांचं मंदिर आपण उभारू, तुम्हाला मदत करण्याकरता आम्ही देखील त्या ठिकाणी तयार आहोत। आमचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात पहिलं मंदिर तिथे उभारू आणि छत्रपती शिवरायांना नमन करू। पण बंधू भगिनींनो आज खऱ्या अर्थानं यांच्याकडे बोलायला काही नाही, विकास कधी केला नाही, विकासाशी संबंध नाही। आणि 2.5 वर्षामध्ये या महाराष्ट्रामध्ये जे परिवर्तन माननीय या ठिकाणी एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात आपण करून दाखवलं त्याचं उत्तर हे देऊ शकत नाहीत, म्हणून या ठिकाणी लोकांमध्ये भ्रम पसरवतात। म्हणणं आहे की आमचं सरकार आल्यावरती प्रत्येक जिल्ह्यामध्ये छत्रपती शिवाजीचं शिवरायांचं मंदिर आम्ही उभं करू, छत्रपती शिवाजी राजांचं। हा विषय अत्यंत महत्वाचा आहे, हे आम्ही का म्हणतोय, कारण ज्या पद्धतीनं या राजवटीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाला, महाराजांचा पुतळा भ्रष्टाचारामुळे कोसळून पडला सिंधुदुर्गच्या समुद्राच्या किनाऱ्यावर, छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वाभिमान फडणवीस मिंधे अजित पवार यांनी दिल्लीच्या चरणी गहाण ठेवला, वारंवार जाऊन दिल्ली पुढे झुकतायत, महाराष्ट्राला प्रेरणा मिळावी म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर प्रत्येक जिल्ह्यात उभारू असं जेव्हा उद्धव ठाकरेजी सांगतायत आणि लोक त्यांना प्रतिसाद देत आहेत, याच्यामुळे त्यांच्या पोटात दुखणं विरोधकांच्या साहजिक आहे। काल देवेंद्र फडणवीस असं म्हणतायत या संकल्पनेची चेष्टा केली, देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला, जेव्हा उद्धवजी सांगतायत मी शिवरायांचं मंदिर उभारीन तेव्हा शिवरायांच्या पुतळ्यात भ्रष्टाचार करणारे आणि घडवून आणणारे देवेंद्र फडणवीसांनी त्याची खिल्ली उडवली। काय म्हणाले, तोंड वेंगाडून काय काय बोलले काय ते, की आधी तुम्ही मुंबऱ्यात उभारा, अरे मुंबऱ्यात काय पाकिस्तानात उभारू, मुंबऱ्यात
देवेंद्र फडणवीसना माहिती आहे का मुंब्र्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा किती मोठा पुतळा आहे? मुंब्र्याच्या प्रवेशद्वारावरच कधी गेलेत का मुंब्र्या? आहे ना, मुंब्र्याच्या प्रवेशद्वारावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा एखाद्या मंदिरासारखाच आहे. तुम्ही या देशातल्या मुसलमानांना बदनाम करताय. बटंगे तो कटंगे हे जे काय आहे ना, हे तुमचं चालत नाही धोरण. तुम्ही अशा प्रकारे राबवताय, तुम्ही शिवाजी महाराजांचा गैरवापर करताय. देवेंद्र फडणवीस तुमचे पूर्वज मोगलांची चाकरी करत होते आणि महाराष्ट्राची गद्दारी करत होते. इतिहास बघा, ही फडणवीस ही महाराष्ट्रात दाखवू नका, या मराठ्यांच्या राज्यामध्ये, मराठी माणसाच्या राज्यामध्ये. तुम्हाला शिवाजी महाराजांचं मंदिर आम्ही उभारण्याची घोषणा करतात, तुम्हाला त्रास होतोय, यातना होत आहेत. तुम्ही जरांगे पाटलांची चेष्टा करताय, तुम्ही मराठा आंदोलनाची चेष्टा करताय, तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर उभारणार असं आम्ही सांगतो त्याची चेष्टा करताय, तुम्ही शिवसेनेची चेष्टा करताय जी शिवसेना बाळासाहेब ठाकरेंनी शिवरायांच्या प्रेरणेतून उभी केली. तुमच्या मनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांविषयी इतका द्वेष का? याचं कारण तुमचं प्रेम महाराष्ट्रावर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रावर नसून तुमचं प्रेम गुजरातवर. आणि म्हणून त्या काळामध्ये जी शिवरायाने सुरत लुटली ना, त्या सुरतवर तुमचं प्रेम आहे. तुम्ही समुद्रात, अरबी समुद्रात शिवरायांचं स्मारक उभं करणार होतात, काय झालं? तुमच्या या चेष्टेकोर भूमिकेमुळे शिवरायांच्या बाबतीमध्ये स्मारक होऊ शकलं नाही.